डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या 4 एप्रिलच्या भागात समीर गुढी सजवत असतो तेव्हा तिथे नेहा येते आणि त्याला त्याचा कुर्ता छान आहे असं म्हणते. समीर तिला थँक्स म्हणतो तेव्हा नेहा हा कुर्ता शेफालीने दिलाय ना, तिचा चॉईस छान आहे असं म्हणते. नेहा आपल्याला चिडवते हे समीरच्या लक्षात येतं आणि तो मुद्दाम विषय बदलतो. तो तिला तुम्ही मला अहोज अहो करणं बंद करा मग मी पण करेन असं म्हणतो. नेहा होकार देते आणि पुन्हा त्याला शेफाली वरून चिडवते. समीर वैतागतो तर इकडे परी गुढी जवळ उभी असते तेव्हा काकू तिला काय झालं असं विचारतात. तेव्हा ती तिची साखरमाळ कोणीतरी पळवून नेईल अशी तिला भीती वाटत असते. तेव्हा काकू असं काहीही होणार नाही असं म्हणतात. ती त्यांना सूर्य कधी मावळणार असं विचारते. काकू तिला ती असं का विचारते असं म्हणतात. तेव्हा ती मग आई गुढी उतरवायला येईल ना असं म्हणते. ते ऐकून काकू खुश होतात. इकडे नेहा तिची तयारी करत असते तितक्यात यश तिच्या खोलीत येतो आणि तो अचानक खोलीत आला म्हणून सॉरी म्हणतो. तिला काही मदत हवी आहे का असं विचारतो तेव्हा नेहा त्याच्याकडून तिच्या पदराला पिन लावून घेते. त्या दोघांमध्ये जवळीक वाढत असतानाच परीचा तिला फोन येतो. नेहा फोन उचलते आणि परी तिला लवकरात लवकर घरी यायला सांगते तेव्हा नेहा ती घरी लवकर येईल असं म्हणते. यश नेहाला गुढीची पूजा आणि जेवण झालं की आपण घरी जाऊ असं म्हणते. इकडे नेहा गुढी पूजनाची सगळी तयारी करते हे बघून विश्वजीत नेहाचं कौतुक करतो. तेव्हा नेहा मिथिला काकू आणि सिम्मी काकूने स्वयंपाकात मदत केल्याचा खुलासा करते. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. नेहा आणि यश पूजेची तयारी करतात तर इकडे सिम्मी काकू आजोबांना शुभेच्छा द्यायला जाते तेव्हा आजोबा तिला सण समारंभाची तयारी करण्यावरून सुनावतात. सिम्मी त्यांना कसं तरी समजावते आणि पूजेसाठी बाहेर घेऊन येते. नेहा गुढीच्या पूजेसाठीचं ताट सिम्मीच्या हातात देते तेव्हा आजोबा सिम्मीला ओरडतात. या घरातील सण समारंभाच्या रीती नेहाला माहित नाहीत पण तुला माहिती आहेत ना असं विचारतात. नवीन लग्न झालेलं जोडपं घरातील सगळे सण समारंभ साजरे करतं याची ते आठवण करून देतात. सिम्मी तिच्या मनात नसतानाही नेहा आणि यशला गुढीची पूजा करायला देते. नेहा आणि यश गुढीची पूजा करतात त्यानंतर सगळे जेवायला जातात तेव्हा नेहा डायनिंग टेबल काढून बैठ्या जेवणाची सोय करते. घरातील सगळ्यांना हे पसंत पडतं पण सिम्मीला आवडत नाही. या मालिकेच्या आगामी भागात परी तिच्या मित्राला तिची आई आल्यावरच ती गुढी उतरवणार असं म्हणते. तर इकडे आजोबा नेहानेच गुढीची पूजा केली आहे तर ती सुतरवेल असं म्हणतात. हे ऐकून नेहाला धक्का बसतो. ती परीजवळ वेळेत कशी पोहोचणार याची तिला चिंता लागते. नेहा आता काय करणार? आजोबांना परीचं सत्य समजणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत रहा माझी तुझी रेशीमगाठ सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स. Download the Z5 app now.